हेलो एवरीबॉडी, शुभंगी प्रथमेश, हेलो नमस्कार सोहम प्रणव, हेलो हेलो एवरीबॉडी, सर्वांचं स्वागत आहे. लास्ट आठवण याला तर नाही म्हणता येणार, बट स्टेप 12वीचे आपले आता 11वी आणि 12वीचे आपण पूर्ण टेस्ट सिरीज घेतली. टुडे इट इज 27th, इज इट 27वी टेस्ट आहे आपल्या पूर्ण या आपण टेस्ट सिरीजला जे नाव दिलं होतं करोना टेस्ट सिरीज. सो दिस इज 27th वन, राईट? आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ द टेस्ट यू हॅव अपियर, दोज हू आर इन लाईव्ह ऑर दोज हू आर से दिस थिंग्स इन रेकॉर्डिंग. जे कोणी रेकॉर्डिंग पाहत असतील ते किंवा ज्यांनी कोणी लाईव्हमध्ये आहेत त्यांनी किती टेस्ट दिलेले आहेत त्यांचं त्यांना माहिती आहे. ऑनेस्टी हा तर डिफरंट इश्यू राहिला, बट स्टील इन विच एवर वे ज्या कुठल्या मार्गाने कोणी टेस्ट किती दिलेले आहेत. व्हेरी गुड इव्हनिंग मुदस्सिर. सो प्लीज वन मोर थिंग, तुमचे जे यूट्यूबचे अकाउंट आहेत, यूट्यूबचं जे नाव आहे ते प्रॉपरली चेंज करून घ्या. बऱ्याच जणांचं नाव वडिलांचं आहे आणि मला पर्सनली ओळख फार कमी जणांची आहे तुमच्यामध्ये. हार्डली की वन ऑर टू ऑर ॲट द मोस्ट 5 स्टुडंट्सला मी फेस टू फेस ओळखतो, त्यामुळे मी इथे जे नाव दिसेल त्या नावानेच आवाज बोलतो आहे. तसं व्हायला नको. येस, अटेम्प्टेड ऑल द टेस्ट, व्हेरी गुड सॉन्ग. तर ज्यांनी सगळ्या टेस्ट दिलेल्या आहेत आय एम शुअर दे आर ॲट ट्रेमेंडस बेनिफिट, त्यांचा भरपूर याच्यामध्ये ट्रेमेंडस बेनिफिट झाले, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, राईट? आता उद्याचं एक असेल सकाळचं रिकॅप सेशन, उद्याचं लास्ट एपिसोड असेल रिकॅप सेशनचा. आणि उंचेवर जे कोणी 11वीचे विद्यार्थी आहेत, मी सकाळी पण बोललो आय थिंक, त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल आता सिरीज सुरू करतो. नावाबद्दल अजून मी विचार केला नाही, जसं याला करोना सिरीज किंवा त्याला रिकॅप सेशन नाव दिलं तसं त्याचं काही लाँग टर्म बॅच वगैरे नाव देऊ, आपण नाव देऊ त्याला प्रॉपर काहीतरी. सो प्लॅन इज दॅट विल गो फॉर एंटायर चॅप्टर इन प्युअर डिटेल, पूर्ण डिटेलमध्ये अगदी व्यवस्थित सगळे पॉईंट, इच अँड एव्हरी पॉईंट आपण कवर करण्याचा प्रयत्न. गिव्ह इट लाईव्ह टू यू. लाईव्ह चॅट कशामुळं? OBS disconnected. Okay, let us see what is the issue. Reconnecting. So I have a hard copy of those tests and the error book. Yes, मी हेच सांगत असतो नेहमी की सगळ्या टेस्ट प्रिंट आउट करून घ्या, किंवा बेटर किमान yes, somewhat buffering was there. People face केलेला आहे बफरिंगचा इशू. आय एम नॉट शुअर वॉट इज द रिझन, बट नाव अगेन वी आर बॅक. आय होप राईट नाव यू आर लिसनिंग प्रॉपर सिग्नल्स. परत येस रिझ्यूम जर झालं ना येईल. वेट फॉर फ्यू मोमेंट्स, एव्हरीथिंग विल बी फाईन. आदित्य पाटील, श्रीनाथ बोडके, ओके
येस आय कॅन अंडरस्टँड. मला इथे सुद्धा तो प्रॉब्लेम फेस करावा लागला. सम अननोन रिझन होतं, एखाद्या वेळेस नेटच्या स्पीडचे इश्यू असू शकतात. सो एनीथिंग. एवरीथिंग इज गोइंग फाईन. ओके निकिता, सगळं का सगळं व्यवस्थित. ओके, तर 11वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तो सेशन अटेंड करावा. लॉंग टर्म जो आपलं बॅच चालेल, एव्हरी डे 30 मिनिट्स, बट इट विल बी मोस्टली इट विल बी रेकॉर्डिंग. कारण काही मला जे हार्डवेअर यूज करायचे आहेत ते हार्डवेअर लाईव्हमध्ये काम करू शकत नाही, ते पूर्ण हँग करून टाकतात. वी हॅव एक्सपिरियन्स ट्वाईस, दोन वेळेस आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. सो व्हेनेव्हर आय ट्राय टू यूज दोज ॲप्स, 228 इज अ टोटल स्कोर. छान सीना, चांगला स्कोर आहे. येस एव्हरीथिंग इज फाईन आदित्य. ओके, सो लेट अस स्टार्ट दिस सेशन विथ द सेक्शन ए. सेक्शन ए नी सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 to 10. क्वेश्चन नंबर 1 to 10. येस Yes, tell me your doubt. No doubt, Shubhangi, great. छान आहे तर डाऊट नसतील, तर आणखीन कोणाकोणाचे डाऊट नाहीये. स्मिता बंगाळे, काय चेहरे डोळ्यासमोर येत नाही. ओके, निकिताला सुद्धा डाऊट नाहीये. छान, चला पटकन सांगा, डाऊट असतील तर सांगा. 12 व्ह्यूअर्स प्रेझेंटली. मिटेस सिरीज मध्ये पाहिलं, 11वीचे जे जोपर्यंत चॅप्टर होते तोपर्यंत नंबर ऑफ अपिअरिंग स्टुडंट चांगले होते, पण जसं 12वीचे चॅप्टर सुरू झाले तसं बरेच विद्यार्थी संख्या कमी झाली. राईट, आय कॅन अंडरस्टँड, समजू शकतो. सर्वांना म्हणजे सकाळचं जे आपलं सेशन होतं रिकॅप सेशन, ते 11वीच्या मुलांना ॲक्सेप्ट व्हावं, ॲडजस्ट व्हावं हे खूप अवघड आहे. तरी ज्यांना ॲडजस्ट झालं दे आर ग्रेट. ओके, नो डाऊट सर. येस सर, आय विल सी दोज व्हिडिओज. येस, सो बी देअर. उद्यापासून तर नाही, परवापासून आपण बघू, सुरू करू. आय विल अनाऊन्स रिगार्डिंग इट. So no doubt in the first section, that is section A, 1 to 10, no doubt. So shall I announce section B, 11 to 20. Akrate Vis Made. Yes, here I come. So this is section B, that is 11 to 20. Akrate Vis Made. So now, it seems that your no must be for section A. Sir, this time gap is over 1 minute. Is it so? Oh God. Be huge. मध्ये जो कट झाला त्यामुळे झाला असेल असं. No doubt in section B as well. व्हिडिओ मागे चालू आहे आणि लाईव्ह चॅट पुढे चालू आहे. ओके, ग्रेट. नाव समटाईम यू बिकम हेल्पलेस. आपण कधी कधी काय पूर्णपणे हेल्पलेस होतो. वी हॅव नथिंग ॲट अवर हँड, हातामध्ये काही नसतं. ओके, लेट अस ॲडजस्ट इट फॉर टुडे. आय एम ऑल्सो नॉट व्हेरी शुअर दॅट वॉट द हेल इज हॅपनिंग. Now, in live session, I cannot adjust that latency as well. Right.
otherwise everything is fine on my behalf. So if any doubt is there, please section B मधे काही डाउट असेल तर रेज करा प्लीज. काही क्वेश्चन्स होते की जे थोडेसे नॉलेज बेस्ड होते आणि तुमच्यासाठी नवीन नॉलेज पॉइंट आणलेले आहेत, राईट, रिगार्डिंग सम नंबर ऑफ वल्नरेबल स्पीशीज, समथिंग लाईक दॅट, सम एरियाज वर देअर. ठीक आहे, तर तो भाग जर सोडला तर बाकी क्वेश्चन पेपर, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मीन्स आय बिलीव आउट ऑफ 60 क्वेश्चन 52 to 55 क्वेश्चन्स आर फ्रॉम द एरिया विच इज टॉट टू यू जस्ट इन द मॉर्निंग इट्सेल्फ. सकाळी आपण जो जो पार्ट डिस्कस केला, ज्याच्यावर स्ट्रेस देऊन डिस्कस केलं, तेच सगळं आहे. ठीक आहे, यू आर रीडिंग आवर मेसेज इज टू लेट, देर इज अबाउट 2 मिनिट टाइम गॅप, सो गिव मी अ सेकंड, आय रिफ्रेश द पेज, तुम्हाला थोडंसं बफर होईल. लेट अस सी, पेज रिफ्रेश करून देतो. हॅलो, वेलकम बॅक. नाव सी हाऊ मच टाईम इज देअर. Not reducing, still it is more than 30 seconds. Okay, no doubt in section B as well. Okay, we can do one thing. So irrespective of the sections, please tell me your doubt question number from whichever section it may be. कुठल्याही याच्यामधला असो, तुम्ही मला डायरेक्ट तुमचा डाऊटचा क्वेश्चन नंबर सांगा. Doubtful question numbers. Okay, irrespective of the section. Okay, this is the only way left with us now. It is huge one, time lag is huge one, I can understand. Time lag aaj khupach jasta zalela. Yes, no any question Shubhangi, great, chan. So you must be scoring 240 or at least very close to it. Shubhangi must score 240 किंवा त्याच्या जवळपास तरी असायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, ज्यांचे कोणाचे डाउट्स आहेत त्यांनी क्वेश्चन नंबर पोस्ट करा लगेच, सो वी कॅन स्टार्ट द सेशन. Yes, Shubhangi has got no doubt, great. Chala pune Soham. Okay,
अट्ठावीस बत्तीस पस्तीस चलिए 32 35 So main reasons, so here 28, 32 and 35, 50, 51, 52. त्यानंतर किती आहेत 50 51 52 ओके सो मेन रीजन फॉर लूजिंग आवर बायोडायव्हर्सिटी इजंट इट ह्यूमन बीइंग अँथ्रोपोजेनिकचा अर्थ काय ह्यूमन बीइंग दॅट्स इट अगेन बफलिंग तो माझ्याकडे तर सगळं ओके आहे नो सच इश्यूज ऑन माय बिहाफ ठीक आहे सो क्वेश्चन नंबर 28 प्लीज क्वेश्चन नंबर 28 समजून घ्या दॅट द मेन रिझन फॉर लुझिंग आर बायोडायव्हर्सिटी इट इज अँथ्रोपोजेनिक दॅट इज ह्युमन रिझन नॅचरल कॅलॅमिटी किंवा पॉलिटिकल पॉलिसीज क्लायमेटिक चेंजेस या गोष्टी नाही हु इज द मेन रिस्पॉन्सिबल इट इज ह्युमन बीइंग And whenever human being or is involved in such thing, then that prefix anthropo, it is there. Anthropology, human science, human behavioral science particularly. Got it? In question number 32, critically endangered plants in India numbers 2. See, मी याच प्रश्नाबद्दल बोलत होतो की असे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला काय हे करणार आहेत काय सांगतायत की आता हे एक प्रकारचं तुमच्यासाठी तुमच्या नॉलेजमध्ये डाटाबेसमध्ये ॲड झालेलं आहे इजंट इट तर तुम्हाला तेवढंच लक्षात ठेवायचं नथिंग एल्स ठीक आहे दिस मच यू हॅव टू रिमेंबर सो व्हॉट इज द आन्सर इजंट इट 44 सी इवन दो यू डोंट नो अँड इट इज नॉट गिवन इन युअर एनसीईआरटी सो व्हॉट Something you come to know for first time. Okay? So, critically endangered plants in India. So, write it in your notebook which you have prepared already. As I have told you. Mala jasa mi sangitlo hota tashi tumhi notebook banavlele aahe na. Tyachyamadhye add karun taka pan. Okay? Tyanantar question number 35. Right? Question number 35. Morphine is obtained from सो इन डिसीज ह्युमन डिसीजचा जो चॅप्टर झाला त्याच्यामध्ये होतं काही इट वॉज देअर ऑर नॉट पण आता असेच क्वेश्चन असतील की जे तुम्हाला काय की काय म्हणू आपण त्यांचं आपल्याला कुठे असं हे नाही करणार की एक्झॅक्टली कशामधनं विचारलेले आहे सो मॉर्फिन इज ऑब्टेन फ्रॉम इजंट इट पापावर सोमनिफेरम इट इज देअर ऑर नॉट Right? Then question number 33. It is there in NCRT as it is. NCRT मध्ये आहे हा आकडा. आपण जे स्लोप बद्दल बोलत होतो सगळे. Right? So it is almost 1.15. Got it? Almost 1.15. For the frugivorous bird and mammal in the tropical forest of different continent, the value of Z is almost 1.15. So it is given there in NCRT. ठीक आहे सो टू मोर थ्री मोर क्वेश्चन्स 50 51 and 52 ओके okay.
यस, अल्फा डाइवर्सिटी इज अ बायोडाइवर्सिटी. हाँ, नाउ दिस इज अ बिट जस्ट अ बिट डिफिकल्ट, नॉट टू मच. तर डायवर्सिटीमध्ये, इकोलॉजिकल डायवर्सिटीमध्ये आपण काही टाईप्स केलेले आहेत. यू नीड टू अंडरस्टँड दिस वे. ठीक आहे, आता हे तुम्हाला थोडंसं चांगलं समजणं आवश्यक आहे की अल्फा डायवर्सिटी किंवा बीटा गॅमा डायवर्सिटी, या डायवर्सिटीचे वेगवेगळे टाईप्स केलेले आहेत. राईट, सो वॉट इज दिस? तर त्याच्यामध्ये ज्या डायवर्सिटीज दिलेल्या आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा. राईट, सो जस्ट थिंक अबाउट इट. अल्फा डायवर्सिटी म्हणजे काय? इट इज अ डायवर्सिटी विद इनसाईड द कम्युनिटी इटसेल्फ. बीटा म्हणजे दोन कम्युनिटीमध्ये डायवर्सिटी, आणि गॅमा म्हणजे ॲट लार्ज स्केल डायवर्सिटी. ठीक आहे, सो बिटवीन कम्युनिटीज जर म्हटलं असतं तर बीटा झालं असतं, रेंजेस ऑफ कम्युनिटी जर म्हटलं असतं तर गॅमा झालं असतं. सो दीज आर डिफरंट लेवल ऑफ डायवर्सिटीज विद इन द कम्युनिटी, नंबर ऑफ स्पेशीज. राईट, वन कम्युनिटी मीन्स इट हॅज गॉट मेनी स्पेशीज. राईट, सो दिस इज अ डायवर्सिटी विद इन द कम्युनिटी मीन्स नंबर ऑफ स्पेशीज इन साईड अ कम्युनिटी. इफ इट इज मोर देन वी से अल्फा डायवर्सिटी इज ग्रेट. अँड वेन वी कम्पेअर द डायवर्सिटी ऑफ टू कम्युनिटीज देन वॉट वी आर टॉकिंग अबाउट इट इज बीटा डायवर्सिटी. राईट, अँड वेन वी टॉक अबाउट द रेंजेस ऑफ कम्युनिटी मीन्स वॉट वी कम्पेअर द डायवर्सिटी ऑफ अ कम्युनिटी विथ अनदर विथ द रेंज ऑफ डिफरंट पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर, प्रेशर ऑर वॉट एवर. ठीक आहे, सो दॅट काइंड ऑफ डायवर्सिटी इज सेड टू बी अ गॅमा डायवर्सिटी. सो अल्फा, बीटा, गॅमा, दीज आर द थ्री टाईप्स ऑफ डायवर्सिटी. इट इज नॉट देअर इन एन सी आर टी. थोडंसं एक्स्ट्रा हा क्वेश्चन झाला, आउट ऑफ एन सी आर टी म्हणता येईल याला, बट यू कॅन रिमेंबर दिस इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. अल्फा, बीटा, गॅमा, गॉट इट? सो दिस वॉज रिगार्डिंग द क्वेश्चन नंबर 50. देन देर इज 51. सो 51, इट्स वॉट इट आस्क फॉर क्राय प्रिझर्वेशन ऑफ द गॅमेट्स ऑफ थ्रेटन्ड स्पीशीज इन वायबल अँड फर्टाईल कंडिशन कॅन बी रेफर टू ॲज. क्राय प्रिझर्वेशन म्हणजे लिक्विड नायट्रोजन टेम्परेचरला प्रिझर्व करणं. मग आता ते ॲडव्हान्स मेथड आहे का क्लासिकल कन्व्हेन्शनल मेथड आहे? आपण सकाळी पाहिलं एक सेतू कन्झर्वेशनमध्ये, इट वॉज देअर. एन सी टू म्हणजे ॲट होम, त्यांच्या घरी जाऊन. म्हणजे आपण सांगितलं की टायगरला प्रोटेक्ट करायचं तर अख्खं जंगलला प्रोटेक्शन देणं एन सी टू कन्झर्वेशन. पण आता त्यांचे एम्ब्रियोज किंवा सीड्स किंवा काही जे जो कुठला त्यांचा पार्ट आहे ज्याच्यामधून आपण त्यांना पुन्हा ग्रो करू शकतो, सीड असू शकतात किंवा प्रोपॅग्युल वॉट एवर, तर त्याला आपण लिक्विड नायट्रोजनमध्ये म्हणजे लिक्विड नायट्रोजनच्या टेम्परेचरला प्रिझर्व करणं. सो इजंट इट ॲडव्हान्स एक्सेटिव्ह कन्झर्वेशन? हे ॲज इट इज एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे लास्टच्या चार्टमध्ये आहे, आय थिंक लास्ट बट वन चार्टमध्ये आहे. ठीक आहे, अँड देन देर इज अ क्वेश्चन ऑन द चिपको मूवमेंट. राईट, वॉट इट इज? चिपको मूवमेंट वॉज इनिशिएटेड बाय होम. सो इट इज इन द रिसेंट पास्ट, समवेअर इन 1970. चिपको मूवमेंट इट इज इनिशिएटेड बाय सुंदरलाल बहुगुणा. राईट, आता एक मूवमेंट जी तुम्हाला माहिती आहे ती कुणाची होती, ते बाकीचे बहुगुणा तर सोडून द्या, सुंदरलाल बहुगुणा यू हॅव टू रिमेंबर. राईट, एक जी जुनी चिपको मूवमेंट अमृता देवीची होती, दॅट वॉज डिफरंट पार्ट. राईट, सो दिस इज सुंदरलाल बहुगुणा. आता ही केस हिस्ट्री आहे थोडीशी, ज्यांनी चॅप्टरला रीडिंग दिलेली आहे त्यांना थोडंसं माहिती असेल. तरी पण या सुंदरलाल बहुगुणाचं नाव आय थिंक एन सी आर टीमध्ये नाही, इट इज नॉट देअर इन एन सी आर टी. सो वी कॅन से टू थ्री क्वेश्चन्स सो फार वी हॅव फेस फेस दॅट विच आर आउटसाईड एन सी आर टी. गॉट इट? के व्ही पी बाय प्रिपरेशन. अथर्व जैन, अथर्व नाही बाबा काय मग तुमचे सगळे नावं नवीन नवीन दिसत आहे. ओके, सो एनी मोर डाऊट्स? थ्री वी हॅव कम्प्लीटेड, 3+2, 5 डाऊट्स जस्ट, फक्त 5 डाऊट. येस, ओके, येस, आय हॅव टू टाईप विथ यू इन लाईव. एनी मोर डाऊट्स?
आणखी काही आहेत का डाऊट? नो डाऊट, ग्रेट. नो डाऊट्स, फाईन. सो इट्स टाइम टू आज द स्कोर. You can tell me your scores. अमृता देवी बिश्नोई तो जुना पास्ट होता, राइट? हे अलीकडच्या काळातली चिटको मूवमेंट आहे, राइट? याच्यामध्ये या सुंदरलाल बोगुनानी केलेल्या याच्यामध्ये कोणी मारल्या गेलेलं नाही. अमृता देवी विष्णूची ती क्लासिकल केस ती जुनी आहे. दॅट वॉज रिमोट पास्ट. प्रणव गॉट 200, ग्रेट. प्रणव थोडस प्लस मायनस व्हायला लागलं. सोम 236, श्रीनाथ ऑलरेडी टोल्ड, येस. बाकीचे कुठे आहेत? प्रथमेश, हाऊ मच यू स्कोर? प्रथमेश किती आले बेटा मार्क? टू 32. निकिता, ओके. निकिता दोन नाही आले क्वेश्चन्स, ठीक आहे. जर आउट ऑफ एनसीईआरटी असेल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बट वन थिंग यू शुड रिमेंबर दॅट इफ यू कमिट अ मिस्टेक विथ वन सर्टन क्वेश्चन अँड इफ द सेम क्वेश्चन रिपीटेड इन द नेक्स्ट फोर्थकमिंग युनिट वाईज टेस्ट, देन इट विल बी गोइंग टू ब्लंडर फॉर यू. प्लीज रिमेंबर दिस वन. लक्षात असू द्या. आता या याच्यामध्ये जर चुकत असतील तर ठीक आहे, पण आता या हे आत्ता चुकलेले क्वेश्चन पुन्हा सेकंड याच्यामध्ये चुकायला नको, राईट? जर इन केस ते रिपीट झाले तर ठीक आहे. सो इट्स गोइंग वेल. बाकीचे स्कोर्स नाही सांगत तर म्यूट. मूक दर्शक होऊन येतात, बसतात, चालले जातात. कमेंट सेक्शनमध्ये पण काही तुम्ही टाकत नाही लोक, ठीक आहे. रेकॉर्डिंगवर या परत एखाद्या वेळेस, आणि मी सांगितल्यासारखं तुम्हाला डाउनलोड करून ठेवाय. सो व्हाईल यू डाउनलोड देन यू कॅन कमेंट. बिलीव मी, इट इज गोइंग टू बी टू मच यूजफुल कंटेंट फॉर यू, ठीक आहे, राईट? And keep this channel alive. I think all such things are required. आपलं जे लाईव्ह कव्हरेज आहे ते सगळं आपल्याला लाईव्ह ठेवायचं असेल, यूज करायचं असेल, तर त्याचे बेनिफिशियरी भरपूर असावेत. येस निकी, दॅट इज देअर इन द स्टेट बोर्ड, ओके, फाईन. सो जे चार जण होते त्यांनी तर सांगितले स्कोर. अथर्व जैन, KVPY वाले, सोडवू नका पेपर बट बेटा आजचा. अथर्व, आय डोंट नो यू पर्सनली लाईक मेनी अदर्स. सो जस्ट 4 स्टुडंट्स, फक्त 14 सांगितलं, बाकीचे स्कोर सुद्धा सांगायला तयार नाही. ओके, वॉट एव्हर. सो लेट अस फिनिश दिस सेशन without wasting your too much of time, and don't forget to read entire chapter, the last chapter from the 12th NCERT book, totally, completely. पूर्ण तो तुम्हाला चॅप्टर वाचायचा आहे आज बिफोर यू स्लीप टुडे, राईट? प्रथमेश गॉट 167. प्रथमेश कमी आहेत बेटा खूप, यू हॅव टू इम्प्रूव, ठीक आहे? प्रथमेश कमी करावे लागतील.